रविवारी सकाळी 8:30 सुमारास सिंहगड घाटात दरड पडली आहे. गडावर जाताना पहिल्या 1.5 किलोमीटरच्या अंतरावर वळण असलेल्या परिसरात दरड कोसळली आहे. यामुळे घाट रस्ता बंद झाला असून सकाळची वेळ असल्याने वाहतूक तुरळक होती, त्यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाहीये. रात्रभर गडावर पावसाची संततधार होती. या दरडीचा भाग ठिसूळ असल्याने दरवर्षी पावसाळ्यात दरड पडण्याची शक्यता असतेच. सकाळची वेळ असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे असे येथील सामाजिक कार्यकर्ता माऊली कोडितकर यांनी प्रभातशी बोलताना सांगितलंय. दरड पडल्याचे कळताच वरिष्ठांना माहिती देऊन गडावर जाणारा रस्ता गोळेवाडी आणि कोंढणपूर बंद केला होता असं वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांनी सांगितलंय. तसेच सिंहगड परिसरात सलग पाऊस पडत असल्याने दरड पडण्याचा धोका आहे असं सांगण्यात आलंय. त्यामुळे घाट रस्ता वाहतुकीसाठी रविवारी सकाळी काही तासांसाठी बंद ठेवला होता. कालांतराने नेहमीप्रमाणे घाट रस्ता चालू करण्यात येईल असं वनपाल बाबासाहेब लटके यांनी प्रभातशी बोलताना सांगितलंय. यावेळी वनविभागाचं काम खरोखरच कौतुकास्पद आहे, कारण वनसंरक्षण समिती आणि वनविभागाने दरड काढण्यास त्वरित सुरुवात केली आणि काही तासातच घाट रस्ता पूर्ववत सुरू केलाय.